नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या रामायण निवासस्थानी पाणी करारा संदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीत 9 वर्षापासून मनपा आणि जलसंपदा विभागाच्या रखडलेल्या पाणी प्रश्नावर चर्चा झाली. जलसंपदाने मनपाकडे जादा रकमेची मागणी केली आहे. याबाबत जलसंपदा मंत्री यांची भेट घेऊन आम्ही बाजू मांडू, नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने वाढीव पाण्याची मागणी करू असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. सगळे गटनेते आणि अधिकारी हजर होते. जलसंपदा विभागाने जे जादा अमाऊंट मागणी केलेली आहे याबद्दल माननीय जलसंपदा मंत्री यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर महापालिकेची बाजू लेखी मसुदा तयार करून ती बाजू मांडण्यात येणार आहे. पाण्याचा पुनर्वापर आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला नाशिक महापालिका पैसे देत नाही, परंतु नागपूरला पैसे देतात. मग महाराष्ट्रामध्ये एका महापालिकेला पैसे देतात, एका महापालिकेला पैसे देत नाही. याबाबतीत माननीय पालकमंत्री आणि माननीय जलसंपदा मंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आमचा संपूर्ण मसुद्यातून बाजू मांडण्यात येणार आहे. तसेच पाण्याच्या वाढीव आरक्षणाबद्दल सांगण्यात येणार आहे. नाशिकमध्ये संपूर्ण भारतातून पर्यटक येतात, त्याच्यामुळे ज्यादा ही पाण्याची गरज आहे, त्याच्यावर तो पण विषय मांडला जाणार आहे. बैठकीला सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, गुरमित बग्गा, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, मनसेच्या नंदिनी बोडके उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.